पण तू आता ना तुझं स्वतःच पण नाव लिहायला शिक हा, म्हणजे मल्हार गुरुजी खूप खुश होतील तुझ्यावर। हा अरे मामा, ते माझे गुरु आहेत ना, आणि फक्त गुरु नाही बाबा बी आहेत ते, म्हणून पहिले मी त्यांचं नाव शिकले। काय काय केलं त्यांनी माझ्यासाठी। ओ गाजी बाई, मले काय माहित नाही का मामा? तुला माहिती आज मी मल्हार गुरुजींनी ते वकील काकाले बोलवलं होतं, ते गुरुजींनी ना किस्से केले, म्हणे तर ते जास्त काही कळत नाही, पापटी बापटी पैसे। मग गुरुजींनी पापटी माया नावानी केली, मी म्हटलं मला काही तसं पापटी पैसे नको, माझे पापटी तुम्ही जा बरोबर ना। ती मावशी आहे ना बोलली मले। हा आता मल्हार गुरुजी एवढं सगळं करतात म्हटल्यावर ना मला असं वाटतंय की तुझे मल्हार गुरुजी आहेत ना, तुले लवकरात लवकर त्यांचं नाव देते। आता मी सगळ्यांना सांगू शकेल ना की माय बाबा मल्हार गुरुजी आहेत। हा तर तुले तुझे बाबा भेटले का नाही, पुढे जाऊन ना तुझं गाणं मोठं होईल आणि मग तू मोठी गायिका होशील। पण मोठं झाल्यानंतर तू तुझ्या अडाणी गरीब मामाला विसरणार तर नाही ना? श्यामला मामीने ना तुला खूप त्रास दिला ग, पण मी ना तुले नेहमी तिच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न केला। आता आहे ना तुझ्या कामत कुटुंबाचा भाग आहे। मी नाही विसरणार आहे तुले, कशी विसरेल मी तुले, तू मुळे आईसारखा जवळच आहेस, तू किती काय काय केलंस रे माझ्यासाठी। आणि जर तुले वाटत असेल ना की कामत कुटुंबाची मुलगी झाल्यावर मोठी गायिका झाल्यावर मी तुले विसरी, तर मी आत्ता पप्पाकडे जाते आणि त्याला सांगते मला असं काहीच नको आहे, मला गरीबच राहू दे। असं बोलू नको अश्वरा, गरिबी ना खूप वाईट असते, गरिबी ना माणसातला सैतान जागा करते। हा मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत राहिलो की माहेश्वराला ना चांगलं सांभाळा, तिला खूप परिस्थिती मिळते, खूप नाव मिळवते माहेश्वराला। माझं चुकला मला माफ कर, काय तुम्ही येण्यासारखं बरोबर राहिलो आणि तू कायले मनावर लावून घेते? हा मी तुले कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही म्हणजे कधीच नाही।